आज 19 फेब्रुवारी शिवरायांचा जन्मदिवस, रयतेचं राज्य उभं करणारा जगातला पहिला राजा, आज त्यांची जन्मतिथी, त्यामुळे त्यांना या मेळाव्याला सुरुवात करण्याच्या आधी, माझ्या भाषणाच्या सुरुवातीच्या आधी मी फक्त एवढं म्हणेन, क्षत्रिय कुलवंतस्य बहुजन प्रतिपालक राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की। कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, दिलीप वळसे पाटील साहेब, शशिकांत शिंदे साहेब, माजी खासदार आनंद परांजपे साहेब, या शहराचे अध्यक्ष अशोक गावडे, प्रशांत पाटील, प्राजक्ता मोंडकर युवती जिल्हाध्यक्ष, राजेश भोर युवक जिल्हाध्यक्ष, ऋषिकांत शिंदे कामगार नेते, चंदू पाटील मच्छीमार नेते, जी एस पाटील कार्याध्यक्ष, श्वेता खरात युवती जिल्हाध्यक्ष, राजू शिंदे नगरसेवक, तेजस शिंदे प्रभारी, सलुजा सुतार, सपना गावडे, दिव्या गायकवाड, संदीप सुतार, तनुजा मडवी, चंद्रकांत पाटील, अन्नू अंगरे, मल्लिकार्जुन पुजारी, गणेश शिंदे, सौरभ काळे, शांताराम कोरडे, संदेश थोरात, उपेश ठाकूर, विचारमंचावरती उपस्थित असलेले म्हणजे जे चुकून नावं घ्यायची राहून गेली असतील त्या सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनी, माझी ही म्हणजे आजकाल ताई आठवड्यातल्या शुक्रवार शनिवार रविवारच्या संध्याकाळ आमच्या इथेच जात असतात, मी तरी असतो, शशिकांतजी तरी असतात, पण इथे सगळ्याचं नियोजन आनंद परांजपे करत असतात, गावडे साहेबांना घेऊन हे सगळं व्यवस्थित चालू आहे, काही जास्त वादविवाद ठीक आहेत पण ते आपल्याला बसून मिटवता येतील, एकदा का निवडणूक सुरू झाल्यावरती जास्त कोणाचं न ऐकता शशिकांतजी आणि मी एकदा सूत्र हातात घेतली की फार जास्त कोणाचा इंटरफिअरन्स चालू देणार नाही। मला हे सांगताना अत्यंत आनंद होतो की नवी मुंबईचे खरे शिल्पकार कोण असा जेव्हा इतिहास प्रश्न विचारेल, इतिहासात प्रश्न विचारला जाईल भविष्यात, तेव्हा तुम्हाला एकच नाव सामोरे घ्यावं लागेल, ते म्हणजे शरद पवार। मुंबईची वाढती गर्दी, मुंबईमध्ये येणाऱ्या ट्रक्स, त्याच्यानंतर त्याचा होणारा डिस्ट्रीब्युशन, ह्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी ही सगळी आपण सोडवली पाहिजे हा विचार करून आणि एक नवीन शहर मुंबईच्या लगत उभं केलं पाहिजे या विचार करून नवी मुंबईची निर्मिती झाली। फ्रूट मार्केट आलं, एपीएमसी आलं, माथाडींना घरं दिली, जसं आपण म्हणतो की माथाडी कामगार कायद्याची निर्मिती कोणी केली, होय त्याचे जनक अण्णासाहेब पाटील होते, पण त्याच्या मागे विचार पवार साहेबांचे। आज ज्या कामगार कायद्याची गळचेपी केली जाते तो काळ असा होता की मुंबईत कोणीही यावं तो 24 तासाच्या वरती बेकार राहत नसत, मुंबई ही माता होती, मुंबई ही पोषणारी माता होती, पण आज यांच्या एकंदर कर्तृत्ववान कामगिरीमुळे सगळे कामगार कायदे बदलले गेले जे दिलीप वळसे पाटलांनी सांगितले। याचा सर्वात मोठा फटका जर कोणाला बसणार असेल तर तो नवी मुंबईला बसणार आहे, म्हणजे जेव्हा लहानपणी आम्ही एमपीएससी यूपीएससी द्यायचो तेव्हा भारतातला सर्वात मोठा कामगार इंडस्ट्रीयल बेल्ट कुठला असा प्रश्न असायचा तेव्हा हा बेल्टचं नाव घेतलं पाहिजे जायचं, बेलापूर बेल्ट। आज यांच्या एकंदर कारभारामुळे प्रायव्हेटायझेशन जोरात सुरू,
एलआयसी मध्ये प्रायव्हेटायझेशन आलं. एलआयसी मध्ये पैसे कोण गुंतवतो? सर्वसामान्य. का? तर तिथे सुरक्षितता आहे, सिक्युरिटी. कारण का आपण बघितलं मागच्या काळामध्ये खिशातले पैसे आमचे नरेंद्र मोदी साहेब काढतात आणि बँकेतले पैसे नीरव मोदी काढतात. त्यामुळे गरिबाचे पैसे कुठे सेफ? ते एल आय सी मध्ये. आज त्या एल आय सी चं सुद्धा आयपीओ करण्याचं आयपीओ हा सट्टा आहे. सट्टेवरती गरीब माणसं विश्वास नाही ठेवणार. आयत्या वेळेस या पैशाची गरज जेव्हा गरीब माणसाला लागेल तेव्हा तो पैसाच नसेल. आज या नवी मुंबईची लढाई सुरू असताना दिल्लीत एक आंदोलन सुरू आहे. मला त्या आंदोलनाबद्दल फार बोलायचं नाही, पण त्या आंदोलनाचा इतिहासाशी काय संबंध आहे हे मात्र नक्की परत एकदा सांगेन. 1918 मध्ये ब्रिटिशांनी रोलॅट ऍक्ट नावाचा ऍक्ट आणला. तोही भयंकर दहशतवादी ऍक्ट होता. कुठल्याही क्षणी कोणालाही पकडा, जेलमध्ये टाका, त्याला अपील नाही, कोर्ट नाही, इंग्रजांना वाटेल तेव्हा त्याला बाहेर काढू शकतील. या ऍक्ट विरुद्ध अख्खा भारत पेटला, पण पंजाबमध्ये त्याच्याविरुद्ध जोरदार लढाई सुरू झाली. जलियानवाला बागमध्ये त्याच्याविरुद्ध आंदोलन सुरू होतं. लॉर्ड चेम्सफर्ड हे व्हाईसरॉय होते आणि तिथल्या मिलिटरीचा प्रमुख जनरल रोडायर होता. अशाच एका आंदोलनाच्या दिवशी जलियानवाला बागमध्ये सभा चालू असताना तो तिथे घुसला, गोळ्या चालवल्या आणि अनेक जण मारले गेले. जलियानवाला बागचा इतिहास आजही ताजातवा आहे. पण पंजाबमध्ये ते आंदोलन संपलं नाही. शेवटी रोलॅट ऍक्ट रद्द करावा लागला आणि त्याच्यानंतर ते आंदोलन मागे गेलं. त्यामुळे जर कोणाला वाटत असेल जे आज बसलेत तिथे, ते सगळे त्या जलियनवाला बाग मध्ये मारले गेले ना, त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचं रक्त त्यांच्या अंगात आहे. जाट आणि पंजाबी जे सैन्यात आहेत त्यांचे भाऊ तिथे बसलेत. मी 2-3 फोटो बघितले की वडील रस्त्यावर बसलेले आहेत आणि मिलिटरीत सुट्टी घेऊन आलेला पोरगा बापाला भेटायला तिथे रस्त्यावर आलेला आहे. हे आंदोलन इतकं सोपं घेऊन चालणार नाही. एकंदरच देशामध्ये जी अस्वस्थता आहे, एकीकडनं चायना हजारो एकर घेऊन चालली आहे, किलोमीटरच्या किलोमीटर घेऊन चालली आहे, आपण काही बोलायला तयार नाही. त्याच्यावरती कुठलाही माणूस बोलत नाही. हे राज्य, हे म्हणजे ह्या देश ज्यांच्या हातात दिलाय त्या देशामध्ये ना कामगार सुरक्षित, ना शेतकरी सुरक्षित. आज पेट्रोलचा भाव काय? आज डिझेलचा भाव काय? सगळ्या 90 पार झालेला आहे. जेव्हा मनमोहन सिंग जीचं सरकार होतं, पवार साहेब होते, सोनिया गांधी होत्या, तेव्हा जगामध्ये पेट्रोलचे भाव चढ्या भावात होते, 130 रुपये बॅरल होते, तेव्हा आपण इथे 60 रुपयाला पेट्रोल देत असत. आज बॅरलचा भाव 35 रुपयावर आलाय आणि या देशामध्ये पेट्रोल 90 रुपयाने विकलं जात. पेट्रोल आणि डिझेलने महाग झाल्यानंतर परिणाम काय होतो? माझ्या महिलांना अधिक तर माहितीये, माझ्या भगिनींना अधिक तर माहितीये की सगळ्याचा भाव वाढायला सुरुवात. गॅसचा भाव परवा कितीने वाढला? 35 रुपये. म्हणजे यांची वाढ पण छोटी मोठी नसते, 2-4 रुपयाची, सगळं मोठ 35 रुपयाने भाव वाढ. म्हणजे गरीबाला झोपूच द्यायचं नाही असा रेणुका यांनी निर्णयच घेतला. आणि दुसरीकडे महाविकास आघाडीने निर्णय घेतले. आज रिडेव्हलपमेंटला आम्ही 4 आणि 5 FSI देतोय. त्याचा फायदा इथल्या सगळ्या ज्या बिल्डिंग जुन्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्यांना होणार. मला माहिती आहे 70 आणि 80 दशकामध्ये असलेले राहणारे ज्या बिल्डिंग मध्ये राहतात त्यांना आज टावरचं स्वप्न पडतंय. ते टावरचं स्वप्न महाविकास आघाडी पूर्ण करेल हा माझा विश्वास.
एक जो प्रश्न प्रलंबित है, जो इतने गांवकरांशी संबंधित है, तेजे सीमांकन है। कालच आम्ही अजितदादांबरोबर बसलो होतो, मी होतो, आनंद परांजपे होते आणि शशिकांत शिंदेजी होते। दादांनी संजय मुखर्जींना फोन केला आणि संजय मुखर्जी म्हणाले की शेवटच्या टप्प्यात आहे सीमांकनाची मोजणी, सर्वे याला आपण म्हणतो ती चालू आहे, काही ठिकाणी होऊ दिली जात नाही। माझी आज सर्व गावकऱ्यांना इथं विनंती आहे की महाविकास आघाडीच्या मनामध्ये कुठलंही पाप नाही आहे। ज्याने गरजेसाठी घर बांधलंय त्याला मी अनधिकृत म्हणत नाही, पण हा शब्द महाविकास आघाडीच्या वतीने देतो, जो पवार साहेबांनी दिलेला आहे, पवार साहेबांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय झालेला आहे की गावामधलं एकही घर पाडलं जाणार नाही। काय केलं तुम्ही एवढे वर्ष? विकास केला, विकास केला, विकास केला। किती भाग्यवान आहेत, सरकारचा पैसा येतो, महानगरपालिकेचा पैसा येतो आणि सिडकोचा पैसा येतो। जी सिडको साहेबांनी उभी केली, जेएनपीटी कोणी आणली? म्हणजे आपण फक्त एपीएमसी कडे बघतो, जेएनपीटी ही माननीय शरद पवार साहेबांचीच या महाराष्ट्रात। जो व्यापार इथे चालतो उरणपासून पनवेल पर्यंत, ट्रकची वाहतूक आहे, माथाडी कामगारांना मिळणारं काम आहे, त्याच्या मागे एक प्रेरणा होती की हे सगळं ह्या बाजूला हलवलं पाहिजे, म्हणजे मुंबईची त्या बाजूची गर्दी कमी होईल आणि ह्या शहराची आवश्यकता लक्षात घेऊन इथल्या स्थानिकांना न्याय देण्यासाठी म्हणून दिबा पाटील आणि साहेब एक झाले आणि 12.5% जमीन इथल्या स्थानिक गावकरी आगरी कोळी सुपुत्रांना दिली। आज त्याच्यावरती ताई इथला जो समाज आहे, स्थानिक समाज आहे, करोडो रुपयाच्या जमिनी, आज विमानतळाच्या जमिनीचा भाव काय? माझ्या अंदाजाने 5 पट आहे, 5 पट। एका एकरला किती मिळतात प्रशांत पाटील? एका प्लॉटचा 1 कोटी रुपये। हे कसं झालं? तर विकास आल्यामुळे झालं। आणि हा विकास कोण एक आणत नाही। 24 तास पाणी मिळतं आज या शहराला, ही कोणाची देण आहे? स्वर्गीय आरा राबा। धरण बांधलेलं होतं पण ते राज्याला काही गरजेचं नाही असं वाटल्यावरती स्वतः आबांनी माननीय दादांना बोलून घेतलं, संजीव नाईकला बोलून घेतलं, प्रस्ताव ठेवला, प्रस्ताव त्यांच्या गळी उतरवला। आणि खरोखर जर म्हणायचं असेल तर 24 तास पाण्याचे जनक हे गणेश नाईक नाही आहे, हे स्वर्गीय RR पाटील। अशा अनेक गोष्टी सांगायच्या। मला आजही आठवत की माझ्यासारखा कार्यकर्ता जो 35 वर्ष साहेबांबरोबर, ज्या पद्धतीने ताई संजीव नाईकला वागवायच्या, मी म्हणायचे आला आपण काय पाप केलं यार, आपल्यावर एवढं प्रेम दाखवत नाही। लहान भावाला वागवायचं त्याप्रमाणे प्रेम या ताईंनी त्या संजीववर दिलं। वाईट या गोष्टीच वाटत की तोच संजीव नगर सेवकांच्या घरी जात होता आणि चला दादांचा निरोप आहे आपल्याला भाजपत जायचंय, चला दादांचा निरोप आहे आपल्या भाजपत जायचंय। आणि हे जो हे कोटन आहे त्याचे जिवंत साक्षीदार आनंद परांजपे आहे आणि आमच्यातले आमच्या इथले नगरसेवकांचे कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्याचं नाव आहे रवी पालव। म्हणजे उद्या शंका नको कोणाच्या मनात, तो रवी पालव परत आला। कुठे पैशाचं आमिष, कुठे कॉन्ट्रॅक्टचं आमिष, कुठे त्यांची जी नेहमीची सवय आहे, मैं सब डॉन को जानता हूं,
परत आई त्याने भाषण केलं, डरने का नहीं, हर इंटरनेशनल डॉन अपने को जानता है। विचार केला हिंसन दाऊदचा संबंध आहे की काय? मला दोनच डॉन माहिती आहेत इंटरनॅशनल, एक छोटा शकील आणि दुसरा दाऊद इब्राहिम। म्हणजे शशिकांत शिंदेजी इथे येताना विचार करून येत जा, त्यांच्यावर बॉडीगार्ड येऊन जाईल। मी बोलत नाही, आता स्वतः बोलले, घाबरायचं नाही, एअर इंटरनॅशनल डॉन को मैं जानता हूं। ताई त्यांनी परवा एक व्हिडिओ काढला, व्हिडिओ मजेशीर व्हिडिओ, म्हणजे राजकुमारचे पिक्चर कुणाला त्या वयाचं कोण असेल तर मला माहित नाही। राजकुमार असा एका पिक्चर मध्ये एक घोडा चालवताना दाखवलं, असा त्या घोडा चालला काम हातात पकडलाय, असे चालता चालता ते असे गॉगल उडवतात ना, असा घोडा असा म्हणजे पूर्ण हातात असं नसा नसा दिसतंय, तसा तो हात दिसतोय आणि ते असे घड्याला रिपीट मारतात आणि घोडा आपला त्यांचा हात जातोय तसा बोलतो। नवी मुंबईची बाब परिस्थिती त्यांनी तशीच करून ठेवली। ते आमच्या पक्षामध्ये असताना जसे शशिकांत शिंदेजी बोलले, जसे दिलीप वळसे पाटीलजी बोलले, दुसऱ्याला कोणाला आवाजच नव्हता। त्यांनी यादी द्यायची, त्याच्यावरती प्रांताध्यक्षांनी सही करायची, विषय संपला। आज परिस्थिती काय? आशिष शेलार ऑब्झर्वर म्हणून आले बीजेपीचे, जाऊन मंदा मात्रेंच्या घरी एक मीटिंग घेतली या बाजूची आणि तुम्ही ती बाजू बघा असं गणेश नायकांना धरलं, म्हणजे अर्ध। पण नशीब कसं आहे, दोघही आमचेच, म्हणजे दुसऱ्याचा बाळ आपल्या मांडीवर घेऊन पोरं वाढवायची सवय बीजेपीला आहे ते सोडून द्या। पण आज सुप्रियाताईं समोर विचार, नाईक साहेब एकदा तरी सांगा की तुम्हाला साहेबांनी कुठे दुखावलं? ज्या दिवशी साहेबांचं ब्रिज कॅन्डील ऑपरेशन होत, ताई तुम्ही सगळे लोक विसराल, पण ज्याच्या मनात चल आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या, साहेब कधी बोलून दाखवत नाही। पाण्यात राहणाऱ्या माशाच्या अश्रू कोणी पाहिलेत का? साहेबांना वाईट वाटत नाही हे मला काय गणितच समजलं। हृदय आहे ना, हृदय आहे की नाही? न दाखवण्याची त्यांची किमया फार। आदल्या दिवशी तुम्ही साहेबांच्या घरी जाता, दुसऱ्या दिवशी मेळावा घेणार आहे असं साहेबांना सांगता, पक्ष सोडता। ब्रिज कॅन्डीला साहेबांचं ऑपरेशन चाललंय, तुम्ही नवी मुंबईमध्ये बैठक घेता, ती बैठकीची बातमी लीक झाली आहे, लोकांना कळलेलं आहे आणि साहेबांचं ऑपरेशन चालू आहे, म्हणून तुम्ही बैठक रद्द करा। मला नाईक साहेब दादा तुम्ही एकदा सांगा की तुम्हाला साहेबांनी कुठे दुखा? जेव्हा जेव्हा ठाण्यात आले, म्हणजे ठाण्यात म्हणजे ठाण्यात मुरबाड पालघर या परिसरात आले, बैठक सुरू झालेली असली आणि नाईक साहेब उशिरा का होईना आले, तर बाजूच्याला बसलेल्याला उठवायचं, उठ दादा, आणि दादांना खुर्ची द्यायची। नाईक साहेब वाईट वाटलं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पहिल्या सगळ्या बीजेपीच्या गेलात, सगळ्या रांगा भरलेल्या होत्या गडकरी रंगामध्ये, तुम्ही विंगेतनं आत आलात, तुम्ही बघितलं कोणीही उठलं नाही, तुम्ही खाली गेलात खालच्या पहिल्या रांगेतलेही कोणी उठले नाहीत, तुम्ही बाहेर पडलात आणि दुसऱ्या कार्यक्रमाला निघून गेलात। त्या स्वाभिमानाच्या गोष्टी तुम्ही नवी मुंबईमध्ये सांगता, स्वाभिमान कुठे गेला? केवळ स्वार्थासाठी पक्ष बदलणारे म्हणून नाही दादा, आज तुमच्याकडे बघितलं, आमचेच नगर सेवक घेऊन गेलात, आज तुमच्याकडनं परत येत आहेत तीच गोष्ट वेळ। आता नवी मुंबईमध्ये नवीन वाद पेटवण्याचं सुरुवात झाली की शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड येतात बाहेरची माणसं आहेत आपल्या गाववाल्यांना का सुतार गाववाला नाही सरोजा तर बाची आहे ती गावली नाही जी एस पाटील कुठे गाववाला नाही
संदीप सुतार कुठे? तो काय रावाला नाही. चंद्रकांत पाटील मला आजही डी आर पाटील आठवतात. मी इतिहास डी आर पाटलांनी तेव्हा विचित्र मला सांगितलं हे किती वर्ष तुमच्या बरोबर राहतात ते घेऊन घ्या, मी तर काय तुम्हाला सोडणार नाही. आज डी आर पाटील नाही आहेत पण तिची शब्द आजही करणार. दम द्यायचा त्या दिव्या गायकवाडला. काय दम देता तुम्ही? एखाद्या बाईला दम देण्याचं काय म्हणजे काय मर्द मुख्य अंगावर जायचं तोडीस तोड उत्तर देण्यासाठीच आम्ही नवी मुंबईत आलेलो. आणि तुमच्या ओळखीला आम्ही घाबरणारच नाही. दाऊद आणि शकील काय करणार आहे? पण प्रश्न एवढाच आहे, नवी मुंबईची जनता गद्दारीला सबक शिकवणार की नाही? आज सगळे अवकाशाचे जे रस्ते मला अजून आठवतं, तो बेलापूरचा जो ऐरोलीचा ब्रिज आहे साधारण 90-93 साल असेल, साहेबांनी आणि तरुण गोगाईंनी त्याचं भूमिपूजन केलं होतं. इथे जेवढे भवन आहे त्या सगळ्या भवनांना जागा आसाम भवन आहे. आसाम भवन आहे ते सगळेच भवन आहे. आज मुंबई पुण्यानंतर एज्युकेशनल हब अनेक मोठ्या संस्था जर कुठे असतील तर त्या नवी मुंबईत, याला विकास म्हणतात. आज आपण गुण्या गोविंदाने राहतो, आज ते आग लावण्याचा प्रयत्न करतो. नेहमी बोलताना सांगायचं मी प्रांत मानत नाही, मी जात मानत नाही, मी धर्म मानत नाही, मी सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो. मग दादा एका प्रश्नाचं उत्तर द्या की आम्ही सत्तेत असताना आम्ही कधी बोलतच नव्हतो, पण नवी मुंबईमध्ये तुम्ही मस्जिदीला प्लॉट अलॉट झाला असताना तो बांधू का? कोणी मुसलमान आहे? मी गलत बोल रहा? कितने साल आप लोग उनके पास जाते थे लेकिन वजह बता के उन्होंने कभी मस्जिद नहीं बनी. एकीकडे बोलायचं मी काहीच मानत नाही, धर्म नाही, जात नाही, माझ्यासाठी सगळे एक आहे, आणि वेळ आल्यावरती सगळे काढून टाक. आज महाविकास आघाडी होणार, ठीक आहे, थोडाफार वाद आहे, 2-4 सीटांवरती आम्ही आग्रही आहोत. शेवटी अजितदादा पवारसाहेब, माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय बाळासाहेब थोरात, नाना पटोले बघतील काय करायचं. मी आज तुम्हाला इथे लिहून देतो, महाविकास आघाडी एकत्र लढल्यास नवी मुंबईचा इतिहास घडेल आणि कमीत कमी 85 जागा महाविकास आघाडी. लढाई सोपी नाही आहे, त्यांनी सांगितलं ते बरोबर. शत्रू कोण? तुम्ही सगळ्यांनी सांगायचं शत्रू कोण ते सांगू नका, पण मनात ठेवा. हिटलरला संपवायचा कसा असा जगासमोर प्रश्न होता, तेव्हा एकमेकांचे शत्रू असलेले सगळेजण एकत्र झाले आणि पहिला हिटलरला संपवूया हा निर्णय घेतला. स्टॅलिन, चर्चिल, तिसरा कोण नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. आणि जसा चर्चिल हिटलर रशियात घुसला, रशियाची तयारीही नव्हती, पण ते आज घुसत गेले आणि सर्वसामान्य जनता मागणं बाहेर येत गेली, त्यांना बाहेर पडताच आलं नाही आणि जवळजवळ 1.5 कोटी हिटलरचं सैन्य तिथे गाठून नाही. शेवटी लढाई तुम्ही जिंकायची, आम्ही नाही. लढाई तुमच्यावरती आहे. जेव्हा सर्वसामान्य जनता ठरवते की याला फेकून द्या, ह्याच्यात सत्तेची मगरूरी आहे, तेव्हा या देशाने इंदिरा गांधींचाही पराभव केला जी गांधीजींच्या मांडीवर खेळली होती.
त्यांची जवाहरलाल नेहरूंची लेख होती. आपली सर्वसामान्य जनता जेव्हा पेटून उठते, जेव्हा तिचा स्वाभिमान जागृत होतो आणि समोरची व्यक्ती ही आपल्या गरिबीचा, आपल्या शोषितपणाचा फायदा घेते असं जेव्हा त्याला वाटायला लागतं, तेव्हा जनताच मान मला वाटतं ती वेळ आता नवी मुंबईत आली. की आम्ही तुमच्या मुरबाडला पाळलेल्या घोड्यासारखे असे लगाम लावलेल्या सारखे फिरणार नाही. आम्ही ताठ मानेने जाऊ, परिवर्तन करू. आणि परिवर्तनाची जी लाट आहे ती सुरुवात झाली ना, हे बोलले ना आमचे शशिकांत शिंदे साहेब. आम्ही 5 पैकी 5 जागा जिंकून सांगणारे बीजेपीवाले त्यांच्या मेन बालेकिल्ल्यातच पराभूत झाले. मी त्यांचे 2 बालेकिल्ले मानतो. एक नागपूर पदवीधर मतदारसंघ जिथं गडकरी निवडून यायचे, आणि एक पुणा कोल्हापूर हा मतदारसंघ जिथं मागच्या वेळेस चंद्रकांत दादा पाटील निवडणार होते. दोन्ही मतदारसंघ आपण खेचलो, एक राष्ट्रवादीने खेचला, एक काँग्रेसने. ह्याचा अर्थ की आपण तिघ एकत्र मनाने आलो आणि समोर शत्रू कोण आहे ठरवलं तर त्या शत्रूचा पराभव करणं सोपं नाही. तेव्हा आजपासून शपथ घ्या, त्या ताई समोर घ्या जी दिवस रात्र एक करते इथे झेंडा फडकवण्यासाठी. त्या ताईला सांगा की आम्ही सगळे एकोप्याने राहू, कुठेही वाद घालणार नाही. एखादं तिकीट नाही मिळालं तरी चालेल, पण आम्हाला अखेरीस एका गद्दाराला संपवायचं आहे. आम्हाला गद्दारीची सल दिसते आहे, त्याला माफी नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, सगळी भांडणं बाजूला ठेवा. प्रशांत पाटील गावडे साहेब सगळी भांडणं बाजूला ठेवा. तुमच्यासाठी आम्ही 24 तास द्यायला तयार आहोत. किती दमलेलो असलो, कसे कधीही काही असलं तरी ऐरोलीत बोलवल्यावरती त्या अण्णो आंग्रेला मी कधी नाही म्हटलेलं नाही. गावडे साहेब तुम्ही जेव्हा जेव्हा मला बोलवलं तेव्हा मी कधी असं सांगितलं नाही मी मुंबईत असेन, याच्यात असेन, तिथे असेन, तुम्ही सांगा किती आलं. प्रशांत पाटीलच्या बाबतीत पण तेच आहे. लढाई कोणाशी आणि कोणासाठी करायची हे स्पष्ट आहे ना आपल्या समोर. जग वाचवायचं म्हणून हिटलरला संपवला, नवी मुंबई वाचवायची म्हणून गणेश नाईकांना आपल्याला. आणि बघा तिथे एक झाले, 3 जण, अमेरिका, इंग्लंड आणि रशिया, तिघे एक झाले की नाही. तसे शिवसेना, काँग्रेस आणि NCP एक झाले की. ही अपेक्षा तुमच्या समोर व्यक्त करतो. परत एकदा तुम्हाला समाला सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.